होती. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात सगळ्यात मोठी अपडेट आपण आता पाहणार आहोत. योजनेमध्ये सगळ्यात मोठा बदल जो आहे तो झालेला आहे आणि तुम्ही आपल्या चॅनलवर पाहत आहात हा बदल. असेच नवीन लेटेस्ट अपडेट लाडकी बहीण योजनेसंदर्भातल्या जाणून घेण्यासाठी आणि सरकारी योजनांची माहिती मिळवण्यासाठी आत्ताच सबस्क्राईब करा. सुरुवात करूया व्हिडिओला. पहा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सगळ्यात जास्त लोकप्रिय झालेली ही योजना आहे. पण आता या योजनेमध्ये खूप मोठा बदल आजच्या तारखेला झालेला आहे. नवीन शासन निर्णय देखील आलेला आहे. या बदलासंदर्भातला ऑनलाईन अर्ज बंद करण्यात आलेले आहेत. काय आहे हा संपूर्ण जीआर पाहू सविस्तर माहिती. स्क्रीनवर पाहू शकता, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीत सुधारणा करण्यासंदर्भात दिनांक 6 सप्टेंबरला हा शासन निर्णय जारी करण्यात आलेला आहे. म्हणजेच आजचाच हा शासन निर्णय आहे. लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीत सुधारणा करण्यासंदर्भात हा शासन निर्णय आहे. पुढे काय आहे यामध्ये पाहू. पहा, राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. शासन निर्णय दिनांक 2/9/2024 अन्वये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील सर्व महिला लाभार्थ्यांना माहे सप्टेंबर 2024 या योजनेअंतर्गत नोंदणी सुरू ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे. या योजने अंतर्गत यापूर्वी 11 प्राधिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकारण्यास परवानगी देण्यात आली. आता सदर योजने अंतर्गत प्राप्त होणाऱ्या अर्जांची संख्या मर्यादित होत असल्याने फक्त अंगणवाडी केंद्रात अंगणवाडी सेविकांमार्फतच अर्ज स्वीकारण्यास मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आणि त्यानुसारच हा निर्णय घेण्यात आलेला आहे. पाहू शकता, शासन निर्णयामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील सर्व महिला लाभार्थ्यांना माहे सप्टेंबर 2024 योजनेअंतर्गत नोंदणी सुरू ठेवण्यास संदर्भाधीन 2/9/2024 रोजीच्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत संदर्भाधीन शासन निर्णय दिनांक 12/7/2024 व दिनांक 25/7/2024 अन्वये ग्रामीण व नागरी भागातील बालवाडी अंगणवाडी सेविका समूह संघटक CRP तसेच मदत कक्ष प्रमुख आशा सेविका सेतू सुविधा केंद्र अंगणवाडी परिवेक्षिका ग्रामसेवक व आपले सरकार सेवा इत्यादी 11 प्राधिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकारण्यास प्राधिकृत करण्यात आले होते. आता शासन निर्णयान्वये अंगणवाडी सेविका व्यतिरिक्त इतर सर्व प्राधिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकारण्याचे देण्यात आलेले अधिकार रद्द करण्यात येत आहेत. सबब बाब शासनाच्या निर्णयाच्या दिनांकापासून फक्त अंगणवाडी केंद्रात अंगणवाडी सेविकांमार्फतच अर्ज स्वीकारण्यात येत आहेत. तर पहा, लाडकी बहीण योजनेचे जे ऑनलाईन अर्ज आहेत ते अगोदर या 11 व्यक्तींच्या माध्यमातून तुम्हाला करता येत होते. त्यामध्ये अंगणवाडी सेविका समूह संघटक CRP या 11 व्यक्तींच्या माध्यमातून तुम्हाला सेतू सुविधा केंद्र अंगणवाडी का परिवेक्षिका ग्रामसेवक आपले सरकार केंद्र इत्यादींच्या माध्यमातून तुम्हाला आधी ऑनलाईन अर्ज करण्यात येत होते. परंतु आता फक्त आणि फक्त अंगणवाडी सेविकांच्याच माध्यमातून तुम्हाला अर्ज करता येणार आहेत. या इतर व्यक्तींच्या माध्यमातून तुमचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. पाहू शकता पोर्टलवर आज कुठल्याही प्रकारचे अर्ज स्वीकारले जात नाहीत. तुम्ही जर अर्ज करत असाल तर असा तुम्हाला तिथं स्क्रीनवर दिसत आहे नवीन ॲप्लिकेशन भरण्यासाठी नजीकच्या अंगणवाडी केंद्राशी संपर्क साधा. तर इथं स्पष्टपणे सांगितलेलं आहे की नवीन फॉर्म तुम्हाला भरायचा असेल पोर्टलवरती तर इथं नजीकच्या अंगणवाडी केंद्राशी तुम्हाला संपर्क साधायचा आहे आणि अंगणवाडी केंद्रातच तुमचा फॉर्म जो आहे तो भरला जाणार आहे. हा सर्वात मोठा बदल जो आहे तो लाडकी बहीण योजनेमध्ये आजच्या तारखेला करण्यात आलेला आहे. खूप गैरप्रकार होत आहेत फॉर्म भरताना. या योजनेमध्ये एका व्यक्तीने 30 फॉर्म त्याच्या पत्नीचे भरले होते. अशाच अनेक घटना समोर आलेल्या आहेत आणि त्यामुळे शासनाने हा मोठा निर्णय जो आहे तो घेतलेला आहे. लाडकी बहीण योजनेचे आत्ता ऑनलाईन फॉर्म फक्त आणि फक्त अंगणवाडी केंद्रामध्येच भरले जाणार आहे. जर तुमचा अर्ज राहिलेला असेल तर तुम्ही अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून अंगणवाडी केंद्राशी संपर्क साधून तुमचा अर्ज भरू शकता. तुम्ही आता इतर कुठूनही तुमचा फॉर्म भरू शकणार नाहीत. हा मोठा बदल आहे. तसेच तिसरा हप्ता जो आहे तो 1500 मिळणार का आता? तर हो, सर्वांना हा हप्ता मिळणार आहे. येत्या 14 किंवा 15 सप्टेंबरला तुमचा हा जो हप्ता आहे तो मिळणार आहे. राहिलेल्या ज्या माझ्या महिला भगिनी आहेत सर्व महिला वर्ग आहेत त्यांना जे पैसे आहेत ते 14 ते 15 सप्टेंबरला मिळून जातील. काळजी करू नका. लाडकी बहीण योजनेचे बदल जाणून घेण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करू शकता. लाडकी बहीण योजनेचे सर्व माहिती तुम्हाला इथं पाहण्यास मिळेल. शासनाच्या योजनांची माहिती आणि लाभ घेण्यासाठी चला सबस्क्राईब करा. परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करू शकता. धन्यवाद.